बसच्या एक्झिट डोअरवर आता आरटीओ पथकाचे लक्ष. समृद्धीच्या एंट्री पॉईंटवरच वाहनांची तपासणी. विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला लागलेल्या आगीत एक्झिट डोअर उघडलेच गेले नव्हते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. आरटीओने याला उशिरा का होईना गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे. समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच आता वायू पथकांचा 24/7 तैनात करून या डोअरची प्रत्यक्ष तपासणी हाती घेतली आहे. याशिवाय वाहनांची कागदपत्रे टायर शिस्तीत असल्यावरच पुढील प्रवासाचा परवाना देत आहेत. समृद्धी महामार्गावर मागील 6 महिने 19 दिवसात तब्बल 1277 अपघात झाले. यात 70 प्राणतिक, 837 गंभीर तर 380 किरकोळ स्वरूपातील अपघात आहे. शनिवारी झालेल्या अपघातात बसमधील 25 प्रवासांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण यंत्रणाच खडखडून जागी झाली. या महामार्गावर आतापर्यंत 95 जणांचे जीव गेले आहेत. अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सुरुवातीपासूनच उपाययोजना केल्या जात असल्या तरी दरम्यानच्या काळात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला लागलेल्या आगीत एक्झिट डोअर उघडलेच गेले नाही म्हणून मृतांचा आकडा वाढला. आरटीओने हा गंभीर अपघात उशिरा का होईना गंभीरतेने घेतला असून समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच आता वायू पथकाला 24/7 तैनात करून या डोअरची प्रत्यक्ष तपासणी सूचना केली आहे. शिथिलता आली होती, परंतु या घटनेनंतर समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच प्रत्येक वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी घेतला आहे. त्यासाठी 24/7 आणि 3 वायू पथक नेमले आहे. मागील 24 तासात या पथकाने 70 ट्रॅव्हल्स बसची तपासणी केल्याचे सांगितले आहे. दर दिवसाला तपासणीचा अहवाल वरिष्ठांना सादर. समृद्धी महामार्गाच्या नागपूर एंट्री पॉईंटवर व कारंजा लाड पॉईंटवर 24/7 आरटीओचे पथक तैनात करण्यात आले आहे. पथकाचा तपासणीचा रोजचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जात आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहे. राजाभाऊ गीते, प्रादेशिक परिवहन अधिकारी. कागदपत्रांची तपासणी आणि चालकांचे समुपदेश. समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच आता आरटीओचे पथक प्रत्येक वाहनांसाठी कागदपत्रे तपासत आहे. यासोबतच टायरची तपासणी केली जात आहे. कमी हवा असेल किंवा टायर गुळगुळीत झाले असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत त्यांना परत पाठविले जात आहे. वाहनांच्या गतीला घेऊन चालकांचे समुपदेश केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे ट्रॅव्हल बसची विशेष तपासणी केली जात आहे. यात आपत्कालीन स्थितीत बाहेर पडणारा दरवाजा उघडतो की नाही याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जात आहे. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच पुढील प्रवासाचा परवाना दिला जात आहे.